नमस्कार, मी भावना म्हात्रे। भावनाच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आता आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्या गणपती बाप्पांचा त्यांचा सगळ्यात आवडता खाऊ म्हणजे मोदक। तर आज मी माझे उकडीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। उकडीच्या मोदकांसाठी मी इथे 2 वाट्या ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। ही 1 वाटी गूळ, तूप उकड काढण्यासाठी आपलं तांदळाचं पीठ, याच्यात वेलची पावडर। आता सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम मी ओलं खोबरं आहे ते थोडंसं तव्यात पॅनमध्ये आपण भाजून घेऊया, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं। तर मी स्लो गॅसवर थोडंसं भाजून घेते। उकडीची तयारी करून घेते। तांदळाच्या उकडी उकड काढण्यासाठी मी इथे हे 1/2 ग्लास वरून 2 ग्लास तांदळाचं पीठ घेतलंय, तेवढंच कमी पाणी घेते। अर्धा चमचा मीठ टाकूया चवीसाठी। हे गॅस फास्ट करून पाणी चांगलं उकळत ठेवूया। आमच्या आगरी पद्धतीच्या तांदळाच्या भाकऱ्यांची जशी आम्ही उकड काढून घेतो, पाणी उकळून त्याच्यात पीठ मिक्स करून जशी आम्ही उकड काढून घेतो, त्याप्रमाणेच मी आता मोदकांची उकड काढून घेते। तर इथे पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे, त्याच्यात मी 1 चमचा तूप टाकते। तूप मिक्स झालंय, आता हळूहळू आपण त्याच्यात तांदळाचं पीठ टाकूया आणि हळूहळू घाटून घेऊया। थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकून पाण्यात मिक्स करून तांदूळ घाटून घ्यायचं। तांदळाच्या पिठाची उकड आपली तयार झाली आहे। मी गॅस बंद करते आणि आता हे पीठ आपण थंड करत ठेवू। आता आपण मोदकांची चव बनवायला घेऊया। गॅस चालू करून पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप टाकूया। तूप विरघळल्यावर आपण हे ओलं खोबरं भाजून घेतलेलं थोडंसं ते पाहूया। गॅस स्लो करते। त्याच्यातच 1 वाटी गोड, आणि आता हे खोबरं आणि गोड छान मंद आचेवर एक जीव व्हायला ठेवूया, मधून मधून घाटत राहायचं। आपली मोदकांची चव तयार होत आलेली आहे। चांगला खोबरं आणि गूळ चांगलं मस्तपैकी एकजीव झालंय आणि चव आपली तयार झाली आहे। तर त्यात मी 1 चमचा वेलची पावडर टाकते। आणि जायफळ मी किसून टाकते।
आता इथे मिक्स करून घेऊया। गॅस बंद करून चव पण आता आपण थोडा वेळ थंड करत ठेवूया। तांदळाच्या पिठाची आपली उकड थंड झाली आहे आणि आता ती आपण वळून घेऊया। सुरुवातीला पाणी नाही लावायचं आणि नंतर मग जसं तुम्हाला गरज लागेल तसं थोडा थोडा पाण्याचा हात लावून मग ते छानपैकी पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं। उकळत्या पाण्यात थोडंसं तूप टाकलं ना की पीठ असं छान असं स्मूथ होतं। पीठ आपलं छानपैकी मस्त असं मळून झालेलं आहे आणि तरी पण मोदक करताना जेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही मोदकाचा गोळा घ्याल तेव्हाही ते छान असं मळूनच घ्यायचं। एकदम स्मूथ असं पीठ तयार झालं पाहिजे। मोदक बनवायला सुरुवात करते। पिठाचा असा गोळा करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास पाण्याचाही हात लावू शकता किंवा थोडा थोडा तुपाचा हात लावून त्याचे गोल अशी पारी बनवून घ्यायचे किंवा वाटीसारखा आकार।
माझे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि ह्या दोन डिझाईन्स तुम्हाला जर बघायचे असतील तर माझ्या ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे नक्षीदार करंजांचा, त्याच्यात मी ह्या डिझाईन्स कशा करायच्यात ते दाखवलेलं आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता. आणि आता मी हे मोदक उकडायला ठेवते. स्टीमरमध्ये पाणी टाकलंय 2 ग्लास. आता सध्या मला केळ्याचं पान नाही भेटलंय म्हणून मी रुमाल टाकलेला आहे स्वच्छ धुतलेला. तुमच्याकडे कुठचा पांढरा कपडा वगैरे असेल तर तुम्ही तो टाकू शकता किंवा रुमाल वगैरे खाली ठेवू शकता. झाकण लावून चालू करून आता आपण हे 20 मिनिटं मोदक स्टीम करायला ठेवूया. माझे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आपला गणपती बाप्पा पण समोर बसलेला आहे. गणपती बाप्पा तर खुश होईलच पण तुम्ही पण खुश व्हा आणि माझ्या पटापट माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.